महाराष्ट्रामध्ये ज्या मंदिरांची शैली आपल्याला पाहायला मिळते त्याला हेमाडपंथी मंदिर शैली असं म्हटलं. देवगिरीच्या किल्ल्यावरती असलेल्या यादवांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा मंत्री, या मंत्रीने महाराष्ट्रामध्ये या मंदिरांची शैली निर्माण केली, जिला हेमाडपंथी मंदिर असं म्हणून म्हणतात. खान्देशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला हेमाडपंथी मंदिरांची रचना पाहायला मिळू शकते. नाशिकमध्ये सिन्नरला असलेलं गोंदेश्वरांचं मंदिर हे सुद्धा हेमाडपंथी मंदिराचं अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. बळसाने जे धुळे जिल्ह्यामध्ये येतं, या बळसाने गावामध्ये सुद्धा हेमाडपंथी मंदिर, प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, या मंदिरापासून अश्मयुगीन काळाच्या हत्यारांपासून लोकशिल्पांपासून पोळ्याची बैलं असतील, कानबाई असेल, गुलाबाई असेल किंवा मंदिराची शैली असेल, या सगळ्या शिल्पांपासून पुन्हा एकदा जातो आपण हे शिल्प जे दगडांमध्ये कोरलेलं शिल्प आहे. मी तर नेहमी असं म्हणत असतो की महाराष्ट्राच्या या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेले छत्रपती शिवरायांनी बांधलेले किल्ले हे देखील दगडांमध्ये कोरलेले अप्रतिम असं शिल्पच आहे. छत्रपती शिवरायांनी दगडामध्ये बांधलेले किल्ले असतील, किंवा तुम्ही अनेक गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर काही किल्ल्यांचे दगडामध्ये कोरीव असलेल्या पायऱ्या असतील, काही अनेक किल्ल्यांवरती, महाराष्ट्राच्या अनेक किल्ल्यांवरती किल्ल्याचा दरवाजा हा दगडांमध्ये कोरलेला आपल्याला दिसतो, ते सुद्धा एक शिल्पाचाच प्रकार आहे. आणि दगडांमध्ये कोरलेला शिल्पाचा जर विचार जेव्हा आपण करतो तेव्हा महाराष्ट्रातील अनेक पर्वत सह्याद्री पर्वतरांगेत असतील किंवा सातमाळच्या पर्वतरांगा असतील, या पर्वतरांगेमध्ये कोरलेल्या लेण्या यासारखं दगडावरती कोरलेलं शिल्प जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. अजिंठा वेरूळ मध्ये असलेल्या लेण्यांमध्ये असलेलं शिल्प, कैलास मंदिराचा तर वारंवार उल्लेख केला जातो की ज्या कैलास मंदिराची रचना ही शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून जगात अभ्यासली जाते. पूर्ण एक डोंगर त्याच्या कळसापासून तर पायथ्यापर्यंत पूर्ण एक डोंगर कोरून ते कैलास मंदिर साकारलेलं आहे, तेही शिल्पाचा, दगडामध्ये कोरलेल्या शिल्पाचा उत्तम असा नमुना आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जसे शिल्पाचे नमुने आहेत तसे मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतामध्ये सत्ता गाजवणाऱ्या अनेक वेगवेगळे घराणे होते, त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक वास्तूंची निर्मिती झाली. जग प्रसिद्ध असलेला ताजमहल जो शहाजहान या मुघल सम्राटाने त्याच्या मुमताज नावाच्या पत्नीच्या आठवणीसाठी यमुनाच्या काठीवरती आग्रा इथे बनवला. अप्रतिम सौंदर्य असलेलं ताजमहल या जगाच्या पाठीवर शिल्पकलेचं असलेलं सगळ्यात उत्कृष्ट नमुना आहे. आणि त्याच्या मागचा कालखंड जर पाहायला गेला तर कुतुबुद्दीन ऐबकने दिल्लीमध्ये बांधलेला कुतुब मिनार, 12व्या शतकाच्या कालखंडामध्ये तो कुतुब मिनार बांधला गेला, परंतु त्याचं बांधकाम वेगवेगळ्या सम्राटांच्या कालखंडामध्ये सुरू होत आणि तो पर्शियन, इजिप्त इथल्या शिल्पकलेचा उत्कृष्ट असा नमुना आहे की त्या कुतुब मिनारावरती शिल्पाचे अनेक प्रकार, शिल्प कोरत असताना कुराणमधील अनेक पवित्र असे कुराणमधील पवित्र अशा ओळी त्या कुतुब मिनारावरती लिहायला आपल्याला पाहायला मिळतात. मग अश्मयुगीन कालखंडापासून चालत येणारं हे शिल्प आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना इंग्रजांनी अनेक वास्तूंची निर्मिती केली की जे सुद्धा आजही शिल्पकलेचं उत्कृष्ट नमुना असे ठरतात. महाराष्ट्रामध्ये असलेलं मुंबई आज ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ज्याला ओळखलं जातं, ती इमारत इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधली गेली आणि त्या इमारतीचा उल्लेख सुद्धा आपण शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट अशा नमुन्यात करू शकतो. तेव्हा मित्रांनो, या भारताच्या शिल्पकलेच्या इतिहासामध्ये आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या अनेक गडकिल्ले लेण्यांपासून तर इंग्रजांनी बांधलेल्या इमारतींपर्यंत लोककलेत असलेल्या आपल्या पोळ्याच्या बैलांच्या मूर्तीपासून तर अजिंठा वेरूळच्या लेणींमध्ये कोरलेल्या अनेक देवदेवतांच्या मूर्तीपर्यंत
शहाजहानने बांधलेल्या ताजमहल पासून तर हेमाडपंथी बांधलेल्या मंदिरांपर्यंत भारत भूमीमध्ये अनेक पवित्र स्थानं अशी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून एक आव्हान मी निश्चित करू इच्छितो की भारतामध्ये शिल्पकलेचे असलेले हे उत्कृष्ट नमुने पाहण्यासाठी पर्यटन खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा जाल तेव्हा त्या शिल्पकलेच्या अद्भुत अशा आविष्काराला पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.